शासनाच्या आदेशानुसार बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळी 7 ते 11 या वेळेतच दूध संकलन आणि वितरणास परवानगी दिल्याने दूध उत्पादक शेतकरी व दूध डेअरी संचालकांचे मोठे आर्थिक नुकसान होणार होते। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी तसेच निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून सायंकाळी देखील दूध संकलन व वितरणास परवानगी द्यावी अशी मागणी केली। यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने जिल्ह्यातील दूध संकलन व दूध डेअरी सायंकाळी देखील 6 ते रात्री 8 या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी दिली। शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे। प्रतिनिधी विष्णू आखरे पाटील, MH टाइम्स मराठी, बुलढाणा। कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। ऑक्सिजन उपलब्ध नाही, अनेक ठिकाणी बेड मिळत नाही अशी अवस्था आहे। रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाही आणि या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जे कडक लॉकडाऊनचे आदेश काढले हे चांगलं काम राज्य सरकारने केलेलं आहे आणि कडक लॉकडाऊन केल्याशिवाय हा कोरोना आटोक्यात येणार नाही ही गोष्ट खरी आहे। परंतु काल लॉकडाऊनचे आदेश काढताना दूध संकलन केंद्र आणि दूध वितरण केंद्र संध्याकाळचे चालू ठेवण्यासंदर्भात राज्य सरकारने आदेश काढला नाही, त्याच्यामुळे दूध डेअरी संचालकांनी शेतकऱ्यांना दूध घेऊन येऊ नका डेअरीमध्ये अशा पद्धतीनं निर्देश दिल्यामुळं दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडले। आता दूध म्हशीच्या आणि गाईच्या काचेतसुद्धा ठेवता येत नाही। अनेक रुग्णांना, गरोदर मातांना, छोट्या बाळांना दूध हे आवश्यक असतं कारण त्यामध्ये प्रोटीन असतं आणि दूध हे रुग्णांना जितकं आवश्यक आहे तितकंच दूध उत्पादक शेतकऱ्यांनासुद्धा हे दूध विकणं गरजेचं आहे। आणि या पार्श्वभूमीवर आज आम्ही बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि सध्याचे विद्यमान मंत्री माननीय जयंत पाटील साहेबांशी आमचं बोलणं झालं, प्रधान सचिवांशी सुद्धा बोलणं झालं, आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्रव्यवहार केला आणि बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो। बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये आम्ही आलो, या ठिकाणी निवासी जिल्हाधिकारी भूषण आहिरे साहेबांची आम्ही भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की संध्याकाळी किमान 2 तास तरी आम्हाला या ठिकाणी दूध संकलनासाठी आणि वितरणासाठी दूध डेअरीला परवानगी असली पाहिजे, तातडीनं आमची विनंती मान्य करून बुलढाणा जिल्हा प्रशासनानं संध्याकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये दूध संकलन केंद्र आणि दूध वितरण केंद्राला परवानगी दिलेली आहे, त्यामुळं दूध उत्पादकांना दिलासा मिळालेला आहे आणि घरपोच सुविधेला दूध उत्पादकांना परवानगी होती परंतु दूध संकलन आणि वितरणाला परवानगी नसल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं दूध वाया जाण्याची शक्यता होती। म्हणून जिल्हा प्रशासनानं जो निर्णय घेतला या निर्णयाचं आम्ही जिल्हा प्रशासनाचा सर्व दूध उत्पादक शेतकरी आभार मानतो आणि त्यांनी तातडीनं दखल घेतल्यामुळं या ठिकाणी सगळ्यांना दिलासा मिळाला।